वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणामध्ये ऑल इंडिया कोटामधून ओबीसींच्यासाठी 27% आणि आर्थिक मागास प्रवर्गासाठी 10% आरक्षण वैद्यकीय क्षेत्रामध्ये देण्याचा क्रांतिकारी निर्णय माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे। खरं तर हा निर्णय ओबीसींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारा, ओबीसी आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणारा हा निर्णय आहे। आणि खरं तर या निर्णयामध्ये अनेक वर्षापासून ओबीसींची मागणी होती की ऑल इंडिया कोटा मधून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी जागा रिझर्व होत्या, परंतु ओबीसी साठी त्या जागा मिळत नव्हत्या। आणि म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे तो खरं तर शिक्षण क्षेत्रामध्ये एक मैलाचा दगड ठरेल, ओबीसींच्या साठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देणारा आणि केंद्र सरकारने हा घेतलेला निर्णय खूप क्रांतिकारी आहे। 2021 आणि 2022 या वर्षामध्ये या प्रवर्गातून बीएएमएस, एमबीबीएस, एमडी, बीडीएस आणि एमडीएस या सर्व फॅकल्टी मध्ये जवळजवळ 5550 जागा विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहेत। मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण एका बाजूला ओबीसी वरती अन्याय होत असताना एक खूप चांगला दिलासादायक निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे की जो वैद्यकीय उच्च शिक्षणामध्ये खूप चांगली क्रांती करेल, त्याबद्दल मी परत एकदा केंद्र सरकारचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो।